नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत निफ्टीने बँक निफ्टीमध्ये मंडे दिवशी आपल्याला काय मोमेंटम बघायला मिळू शकतो, कुठले लेवल्स इम्पॉर्टंट होणार आहेत. तर व्हिडिओ खूप लहान आणि इम्पॉर्टंट होणार आहे, तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा. जसं की तुम्ही इथं पाहू शकता, एंजल वन ॲपमध्ये आपण लॉग इन केलेलं आहे. होममध्ये आल्यानंतर ना आपल्याला इन्स्टा ट्रेडचं फीचर इथे दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे. जसंही आपण त्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर जे आहे निफ्टी 50 15 मिनिट टाईम फ्रेमचं जे आहे चार्ट ओपन झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता, कालच्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं ह्याच्यामध्ये जे आहे निफ्टीमध्ये 18,480 18,500 एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन असेल. आपल्याला आजच्या दिवशी जे आहे गॅपअप ओपनिंग बघायला मिळेल. गॅपअप नंतर ना एक्झॅक्टली ह्याच लेवलवर येऊन आपल्याला वरच्या साईडला परत बाउन्स बघायला मिळत आहे. तर 18,480 पासून 18,500 सपोर्ट झोन तुमच्या चार्टवरती मार्क करून घ्या. आणि वरच्या साईडला जर आपण इथं रेझिस्टन्स बघितलं तर 18,580 हा जे आहे रेझिस्टन्स झोन असेल. एक्झॅक्टली त्याच लेवलवर जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला मंडेच्या दिवशी, तर फर्दर आपल्याला इथून तेजी बघायला मिळू शकते. आणि जर हा सपोर्ट झोन जर खालच्या साईडला ब्रेक होतो, तर अजून आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे फॉल बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, निफ्टीचे हे लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या चार्टवरती मार्क करून घ्या. आता आपण डिस्कस करूया बँक निफ्टीबद्दल. आता ह्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे. जसंही आपण ह्याच्यावरती टॅप करू, आपल्यासमोर जे आहे बँक निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता, बँक निफ्टीचं जे आहे आपल्याला कालच्या दिवशी ब्रेकडाऊन बघायला मिळाला होता. लेकिन मी तुम्हाला सांगितलं होतं की जर सपोर्टच्या वरती आपण गॅपअप ओपन झालो, तर परत एकदा सपोर्ट घेऊन आपल्याला वरच्या साईडला बाउन्स बघायला मिळू शकतो. एक्झॅक्टली तसंच आपल्याला आजच्या दिवशी होताना दिसत आहे. आणि बघा, इथं वरच्या साईडला एक रेझिस्टन्स झोन इम्पॉर्टंट आहे 44,100 पासून 44,200 तर हा लेवल जर उद्याच्याला म्हणजे मंडेच्या दिवशी जर ब्रेकआउट झालं, तर आपल्याला अजून पण आपल्याला इथं तेजी बघायला मिळू शकते. तर सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे लेवल तुमच्या चार्टवरती मार्क करून घ्या, खूप इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. तर इन्स्टा ट्रेड फीचर यूज करून आपण डायरेक्टली इथं बाय कॉल बाय पुट करू शकतो. जर आपल्याला बाय कॉल करायचं, तर आपण ह्याच्यावरती टॅप करायचं. टॅप केल्यानंतर ना आपल्याला जे आहे इथं कंटिन्यूवरती टच करायचं आहे. कंटिन्यूवरती टच केल्यानंतर ना आपल्यासमोर जे आहे ह्या प्रकारे जो इंटरफेस शो करेल. इथं तुम्ही पाहू शकता, जर तुम्ही बाय करून होल्ड करणार असाल ओव्हरनाईटसाठी, तर कॅरी फॉरवर्डमध्ये कराल. आणि जर तुम्ही सेम डे बाय सेम डे सेल करणार असाल, तर इंट्रा डेमध्ये करायचं. आणि इथं बघा, लॉट साईज जे आहे 25 आहे. आपण इथं जे आहे 1 एंटर करू. आणि खालच्या साईडला तुम्ही लिमिट आणि मार्केट बघू शकता. लिमिट म्हणजे तुम्ही आपल्या मनपसंत प्राईसवरती ह्याला बाय करू शकता. आता जसं की ह्याची प्राईस चालली आहे 217, जर तुम्ही ह्याला बाय करणार असाल 210, तर तुम्ही इथं एंटर कराल. जेव्हा पण ह्याची प्राईस इकडे येईल, तुमचा ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होऊन जाईल. आता मार्केट रेट काय असतो? मार्केट रेट म्हणजे जे पण ह्याची करंट प्राईस चाललेली असते, त्याच रेटवरती तुमचा ऑर्डर जे आहे एक्झिक्यूट होतो. आता तुम्ही इथं पाहू शकता, सिम्पली आपल्याला बायवरती टच करायचं आहे. बायवरती टच केल्यानंतर ना कन्फर्म येईल. कन्फर्मवरती टच केल्यानंतर ना आपला ऑर्डर जे आहे सक्सेसफुली एक्झिक्यूट होऊन जाईल. तर मित्रांनो, सेम प्रोसेस असेल इंट्रा डेसाठी पण. आणि हे जे व्हिडिओ बनवला आहे फक्त आणि फक्त एज्युकेशनलसाठी बनवला आहे. जेव्हा पण तुम्ही कुठल्याही स्टॉकमध्ये फ्युचर ऑप्शन्समध्ये एंट्री प्लॅन करत असाल, तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करूनच त्यामध्ये एंट्री प्लॅन करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही एंजल वनमध्ये डिमॅट अकाउंट ओपन नाही केलं असाल, तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकचा यूज करून तुम्ही फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.